एकटे जत्रा व्यवसाय सत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण परत व्हिडिओ बनवत आहे. आपला विषय आहे आजचा स्वभाव शेतीमधील आंतरपीक कशा पद्धतीने घेणे आणि कशा पद्धतीने ते घेतल्यानंतर येत आहे यावरती आपण व्हिडिओ बनवत आहे. मी तुम्हाला आज दाखवत आहे आपण स्वभाव शेतीमध्ये आंतरपीक असे मका घेतलेली आहे 2.5 महिन्याची, जेणेकरून ते जनावरांसाठी पूरक असते. आपण परवाचा मव्याचा पण व्हिडिओ काढला होता, मवा पडला होता आपल्या सोबावळीवरती, त्यावरती आपण मव्याचं औषध पण मारलंय. 3 दिवस झाले आहेत आपण मव्याचं औषध मारून. आता बऱ्यापैकी मवा मरलेला आहे आणि टवटवी आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे आपली सोबावळ आहे. बऱ्यापैकी मव्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. अजून एक हात मारावा लागेल, पण सध्या तर गरज वाटत नाही. पुढे बघू आपण. हे पाहू शकता, हे आपलं सोबावळ शेतीमधील आंतरपीक मका हे आपण घेतलेलं आहे. मका आता सध्या 3 पानावरती मका आलेला आहे आपली. ही मका बघू शकता तुम्ही, ही सगळी मका घेतलेली आहे. चांगल्या प्रकारे आपण अशी उत्पन्न येत आहे. ह्याचा फायदा असा, दुहेरी फायदा आहे मित्रांनो. ह्याचं जनावरांना पण आपल्या मोठ्या खायला घालू शकतो आपण, आणि बारक्या जनावरांना पण खायला घालू शकतो. ही पाहू शकतो तुम्ही मका कशा पद्धतीने उगवलेली आहे. आणि ही सगळी मका आम्ही वडिलांनी, मी, भावानी हाताने विस्कटलेली आहे. कोणत्याही प्रकारे पेरली नाही. फक्त एवढंच की विस्कटल्यानंतर बी मुजवण्यासाठी आपण फंडलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशी चांगल्या तऱ्हेने मका उगवली. आता ही आपण परवा कापून नेलतं, ह्याला बघा चांगल्या फुटे फुटाय लागलेले आहेत. ही सुभाव बघू शकता तुम्ही. आता हे अशा तऱ्हेने बघा फुटतं मित्रांनो. परत कापल्यानंतर ना मशीनने कापायचं चालू होतं आपलं. हे तुम्ही पाहू शकता मका आपली कशा पद्धतीने 3 पानावरती मका आलेला आहे. आता ही बघू शकता हवा अशी चांगल्या पद्धतीने मका आपली उगवली मित्रांनो. आणि 2.5 महिने मका असल्यामुळे आता लवकरात लवकर आपल्याला जनावरांना खायला घालायला हाताला येऊ शकते. आपण 1.5 महिने झाली की कापायला सुरुवात करू शकतो. एक सारा कापून परत त्याच्यानंतर ना लगेच तो सारा नीट करून त्यात आपण ज्वारी आणि बाजरी टाकणार आहोत. ती पण जनावरांसाठीच, आपल्याला आपल्यासाठी करायचं नाही आहे. आपल्याला जेणेकरून जनावरांनाच खाद्य तयार होईल अशा पद्धतीने आपण टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की स्वभाव शेतीमध्ये आंतरपीक काहीतरी घेऊ शकता आणि घ्याच असं माझं वैयक्तिक मत आहे. हे तुम्ही बघू शकता, ही मका आपली, ही मध्ये आपण दंड घातलेला आहे. आपली ह्या बाजूला तेवढीच मका आहे आणि ह्या बाजूला तेवढीच मका आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपली मका उगवलेली आहे. आणि आता खुरपण करून परत एकदा पाणी द्यायचं आहे मित्रांनो. ह्याला आता खुरपणी करायची आहे 2 दिवसांनी. खुरपणी केल्यानंतर थोडंसं अजून थोडी मका मोठी झाली की मग खुरपणी करायची. खुरपणी केल्यानंतर पाणी देऊन मग ते पीक घ्यायचं आहे आपल्याला. ह्याचे काय आपल्याला मका दाणे तयार करायचे नाही, फक्त जनावरांसाठी खाद्य म्हणून आपण टाकलेले आहे. लोक काय करतात की मका केली की त्याचं दाणे काढतात आणि दाणे काढून नुसते वाळेल दांडावे गोरांना टाकतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जनावरांना मका ही ओलीच घातली पाहिजे. त्याचे चीक असतो, तर चीक जनावरांना खायला मिळालं पाहिजे, तर त्याचं पोषण जनावरांना मिळतं आणि त्याची ताकद जनावरांची वाढती. तर मित्रांनो, हे आपलं झालं स्वभाव शेतीमध्ये आंतरपीक मका 2.5 महिन्याची. आता आपण पुढच्या वेळेस ज्वारी आणि बाजरी घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.